नमस्कार मंडळी, आज आपण करतोय मुगडाळीचा हलवा। माझ्या मुगडाळीच्या हलव्याचा रंग बघा कसा मस्त झालेला आहे, टेक्स्चरही मस्त झालेला आहे, चवीला तो अतिउत्तम झालेला आहे। आणि असा हा हलवा करण्यासाठी आपल्याला वेळही कमी लागतो, अगदी झटपट होणारा चविष्ट असा हलवा करण्यासाठी सुरुवात करूया। यासाठी एक वाटी मुगडाळ घेतली आहे, मुगडाळ किचन टॉवेलवर टाकायची आणि व्यवस्थित पुसून घ्यायची, जेणेकरून त्याला जर पावडर वगैरे लावलेली असेल तर ती पूर्णपणे पुसली जाईल। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मुगडाळ घालायची आहे आणि तिला बारीक करून घ्यायची। बारीक करताना लक्षात ठेवायचं, आपल्याला पूर्णपणे पीठ करायचं नाही, जाडसर पण ठेवायची नाही, रवाळ असं मिश्रण असलं पाहिजे, तर आपल्या हलव्याला टेक्स्चर छान येतं। एक वाटीसाठी आपल्याला 1.5 वाटी दूध आणि 1.5 वाटी पाणी लागणार, म्हणजे टोटल 3 वाटी आपल्याला दूध पाणी किंवा दूध पाण्याचं मिक्सर लागणार आहे। किंवा त्यापेक्षा मी थोडंसं जास्त करून ठेवलं आहे, कारण काही डाळींना जास्त आपल्याला दुधाची किंवा पाण्याची गरज पडते। त्यासाठी मी 1/4 वाटी तूप घेतलं आहे। तूप छान गरम झालं की त्यामध्ये आपली जी बारीक केलेली मुगडाळ आहे किंवा मुगडाळीचा जो रवा आहे तो घालून घ्यायचा आहे। गॅसची पॉवर मंद ठेवायची आणि मंद गॅसवर आपल्याला 7 ते 8 मिनिटाला भाजायला लागतात। पण पहिले लक्षात ठेवायचं, गॅसची पॉवर अतिशय मंद असली पाहिजे, कारण मंद गॅसवर भाजल्यामुळे त्याचा रंग छान येतो, डाळ छान फुलून येते आणि आपल्या शिऱ्याचं टेक्स्चर छान येतं। आणि मी 1/4 वाटी तूप घातलं आहे, जर जास्त तुपाची गरज वाटल्यास अजून 1-2 चमचे तूप घालू शकतात। आणि साधारण तूप घातल्यावर आपलं डाळ आणि तुपाचं मिश्रण असं दिसलं पाहिजे। आणि याला मंद भाजायचं आहे, त्यामुळे काय होईल, याचा छानपैकी एक आरोमा येईल। जेव्हा आरोमा यायला सुरुवात होईल आणि या मिश्रणाचा रंग जेव्हा बदलेल तेव्हा समजायचं की आपली मुगडाळीचा जो रवा आहे तो व्यवस्थितपणे शिजलेला आहे। आता बघा माझ्या मुगडाळीचा रंग छान बदललेला आहे, त्याचा ॲरोमासुद्धा छान येतो आहे, परंतु त्याला कॉन्स्टंटली हलवत राहायचं आहे। आणि आवडीनुसार जेव्हा तो भाजला जाईल त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे, ड्रायफ्रूट घातल्यावर 1/2 मिनिट परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपलं दूध जे आहे ना ते आपण घालून घ्यायचं आहे। दूध आणि पाण्याचं मिश्रण घेतलं आहे मी, तुम्ही नुसतं दूध घेऊ शकतात, नुसतं पाणीसुद्धा घेऊ शकतात। आणि 3 वाट्या याला अगदी सफिशियंट आहे, परंतु मी सांगितल्याप्रमाणे मी थोडंसं जास्त करून ठेवलं होतं, कारण काही मुगडाळ जे आहे ना त्याला पाण्याचं दुधाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं। बघा आता हा रवा छान फुलून आला की आपण गरम दूध टाकायचं थांबवायचं। दूध किंवा पाणी जे गरम घालू ते गरम असलं पाहिजे। आता हे छान झाल्यावर त्यामध्ये घालायची आपण साखर। तर मी 1 वाटी मुगडाळीसाठी 1/4 वाटीपेक्षा थोडीशी जास्त साखर घेतली, कारण मला खूप जास्त गोड करायचा नाही। तुम्हाला खूप गोड करायचं असेल तर 1 वाटी डाळीसाठी 1 वाटी साखर घालू शकतात, किंवा अजून यापेक्षाही कमी गोड करायचं असेल तर अगदी 2-1 चमचे म्हणजे 1/4 वाटीच फक्त साखर घाला। मी 1/4 वाटीपेक्षा जास्त घातलेली आहे। साखर घातल्यावरसुद्धा गॅसची पॉवर कमीच असली पाहिजे। साखर छान मिक्स करून घ्यायची सगळ्या बाजूंनी। आपल्याला साखर घातल्यावर पुन्हा त्याला एकदा एक पाणी सुटतं साखरेचं आता, आणि व्यवस्थित त्याला कॉन्स्टंटली हलवत राहायचं। याच्यात सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे गॅसची पॉवर कमी करायची आणि दुसरं म्हणजे याला कॉन्स्टंटली हलवत राहायचं। बघा आता आपल्या साखरेचं पाणी छान झालं आहे आणि पुन्हा आपला हलवा छानपैकी आळला गेला आहे। तर आता काय करायचं, याच्यावर जर असं मिनिटभर झाकण ठेवायचं, त्यामुळे काय होईल, आपल्या हलव्याला छान तूप सुटायला सुरुवात होईल। तर बघा आपल्या हलव्याला तसंच तूप सुटायला सुरुवात झाली। जर असं मी मिनिटभर त्यावर झाकण ठेवते, वेलची पूड घालून घेते आणि त्यानंतर आपला हलवा जो आहे ना तो तयार आहे। हा हलवा अतिशय चविष्ट लागतो। तूप बघा अगदी मस्त सुटलेला आहे, चवीला छान आहे, आरोग्यदायी आहे। असा हा हलवा नक्की करून बघा। आणि अजून माझा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईकचं बटनही दाबा आणि शेअरसुद्धा करा। आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते